डाउनलोड द Z5 ऍप नाउ। झी मराठीवरील रात्रीस खेळचाले 2 या मालिकेच्या 14 आणि 15 ऑगस्टच्या भागात स्वतःची स्थिती बघून अण्णा घाबरतात आणि मी अण्णा नाईक नाही असं ओरडू लागतात। त्यांचा आवाज ऐकून सगळेजण त्यांच्या खोलीत येतात। दत्ता त्यांना समजावतो आणि दाढी करण्यास बसवतो। नाथा त्यांची दाढी करू लागतो। तितक्यात चुकून त्याच्याकडून वस्त्रामुळे अण्णांना गालावर जखम होते आणि अण्णा चिडतात आणि नाथाला मारण्याचं ठरवतात। ते त्यांची बंदूक मागू लागतात तेव्हा दत्ता त्यांना कसं तरी शांत करतो आणि स्वतः त्यांची दाढी करू लागतो। त्यांची ती अवस्था बघून त्याच्या डोळ्यात पाणी येतं। खाली आल्यावर दत्ता आणि सरितामध्ये अण्णांवरून भांडण होतं। तिला अण्णांची भीती वाटत असते। बाळाला सुद्धा ते काहीतरी करतील असं तिला वाटतं आणि त्यामुळे ती दत्ताला अण्णांना मुंबईला पाठवून द्या असं म्हणते। दत्ता तिला समजावण्याचा प्रयत्न करतो मात्र ती ऐकत नाही। उद्या वाटण्या होतील तेव्हा तुम्हाला कुणी जास्त वाटणी देणार नाही असं म्हणते। ती मुलाला सांभाळायला दत्ताकडे देते आणि बाहेर जाते। तितक्यात तिला इंदू बाळाला बाहेर घेऊन येताना दिसते आणि ती तिला कुठे जाते असं विचारते। तेव्हा ती बाळाला घेऊन त्याच्या आजोबांना भेटायला घेऊन जाते असं सांगते। इंदू अण्णांना बाळाला दाखवते। त्याला बघून अण्णा खुश होतात। तितक्यात त्यांना पुन्हा सर्वांचे आत्मे दिसतात। त्यांना ते बाळाचं तोंड बघायला सांगतात। पाटणकर अण्णांना बाळाच्या रूपात तुमचा काळ आला असेल असं म्हणतात। हे ऐकल्यावर अण्णा चिडतात आणि बाळाला मारायला निघतात। या प्रकाराने सरिता घाबरते आणि बाळाला खेचून खाली घेऊन निघून जाते। ती इंदूला बारशाला अण्णांना आणू नका असं म्हणते। संध्याकाळी बाळाच्या बारशाचा कार्यक्रम सुरू होतो। सरिताचे आई वडील येतात। त्यांना बघून सर्वजण खुश होतात। इंदू त्यांचं स्वागत करते। बाळाच्या बारशामुळे सगळेजण खुश असतात। इंदू अण्णांना खाली घेऊन येते। तितक्यात अण्णांना पुन्हा एकदा हसण्याचे आवाज येतात आणि ते चिडून बाळाचा पाळणा फोडायला निघतात। हे बघून सरिता अण्णांवर ओरडते। ती अण्णांना उलट सुलट बोलते। या माणसाला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाका असं सांगते। हे ऐकून इंदू चिडते आणि सरिताचा अपमान करते। तुझी लायकी नसताना या घरात तू सून म्हणून आलीस असं म्हणते। तुझ्या आईबाबांची अशा घरात येण्याची ऐपत नव्हती असं म्हणते। सरिताचे बाबा सरिताच्या वतीने अण्णांची माफी मागतात आणि सरिताची आई बाळासाठी आणलेले वाळे तिला देते। आमच्या ऐपतीप्रमाणे आणले आहेत असं म्हणते आणि ती दोघं निघून जातात। या गोष्टीचं सरिताला वाईट वाटतं। सरिता इंदूला तिची चूक दाखवते। अण्णा आमच्या घरात मला मागणी घालायला आले होते, माझे आई वडील तुमच्याकडे आले नव्हते याची जाणीव करून देते। ती अण्णांना देखील उलट सुलट बोलते तेव्हा दत्ता तिच्या कानाखाली मारतो। हे बघून चिडलेली सरिता आत निघून जाते। इंदू दत्ताला तिला समजवायला सांगते मात्र दत्ता ऐकत नाही। इतक्यात पांडू सरिता जीव द्यायला विहिरीकडे गेली आहे असं सांगतो। हे ऐकून छाया आणि दत्ता तिला समजवायला विहिरीजवळ जातात। छाया सरिताची समजूत घालून तिला घरी आणते मात्र अपमानित झालेली सरिता आपण बारसा आटपून घेऊ मग मी हे घर सोडून निघून जाईन असं सांगते। ती खोलीत जाऊन तिची बॅग भरते। दत्ता तिला समजावण्याचा प्रयत्न करतो मात्र ती काहीच ऐकत नाही। इथे इंदू अण्णांना त्यांच्या खोलीत बंद करून खाली येते आणि सरिताला घर सोडण्यापासून रोखते आणि यापुढे तुम्हाला कोणालाच अण्णांचा त्रास होणार नाही असं सांगते। ती बाहेर जाते आणि अण्णांना त्रास देणाऱ्या आत्म्यांना त्यांना त्यांच्या पायावर उभे करीन असं आवाहन करते। या मालिकेच्या आगामी भागात अण्णा आणि घरातील सर्व विहिरीच्या मागे जमले असताना तिकडे कुणीतरी धान्य पसरून ठेवलेलं दिसतं। हे बघून दत्ता चिडतो। अण्णांना त्रास कोण देत असेल? सरिता आणि अण्णांमधील वाद मिटणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा रात्रीस खेळ चाले 2 सोमवार ते शनिवार रात्री 10:30 फक्त झी मराठीवर। मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज। Download the Z5 app now.